नजर लगवा तुझा नजर वेटली। महाराजांनी सांगितलं होतं तसंच घडतंय। ते म्हणाले होते घरच्या लक्ष्मीला त्रास दिला तर घरावर संकट येतील, रेवतीला घरापासून दूर केलं, आता विराटला पोलीस पकडून गेले। पोलीस काय चीज आहे आमच्या समोर? आम्ही अण्णासाहेब चांदूरकर आहोत आणि आमच्या डोळ्यासमोर आमच्या चिरंजीवांना पकडून घेऊन गेले ते। कोणाची माय व्यायली आहे त्यांना जेलमध्ये बंद करायची? काहीही झालं तरी आम्ही त्यांना सोडवून आणू, त्यांना काही होणार नाही, आम्ही होऊ देणार नाही। ओ कदम, चुकीचं करताय तुम्ही, खूप चुकीचं करताय। अण्णासाहेबांना अजून तुम्ही ओळखत नाही, त्यांची मजल पार वर पर्यंत आहे। उद्या दुपार पर्यंत मी या लॉकअप मधून बाहेर येईन आणि तुम्ही तुमच्या नोकरीतून। माझ्यावर हात टाकून तुम्ही खूप चुकीचं केलंय, लक्षात ठेवा, याचे परिणाम खूप वाईट होणार आहेत। कोणावर संकट येणार आहे ते लवकरच कळेल तुला, आणि माझ्याबाबत परिणाम काय होतील ते मी बघून घेईन। अरे विराट साहेब चांदूरकर, पैशाने आणि साम दाम दंड भेदाने सगळ्या गोष्टी विकत घेता येत नाहीत। आज तर फरक आहे पैशातला आणि सत्यातला। सत्य कधीच हरत नसतं आणि कितीही पैसे दिले तरी खऱ्याचं खोटं कधी करता येत नसतं। दुसऱ्यांदा माझ्या बायकोला जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही, आणि ते सुद्धा पूर्ण प्लॅनिंगने। नशिबवान आहात, वेळेवर पोलिसांनी येऊन तुम्हाला पकडलं। चुकूनही माझ्या हाती लागला असतात ना? तर तुमच्या भाषेत तुमचा डावच संपवला असता। शिंदे, यस सर, ह्याचे कस्टडी पेपर तयार करा। ओके सर। काय ऐकून घ्यायचंय? म्हणजे क्रिमिनल केस आहे, केस क्रिमिनल आहे तर तुम्ही वकील आहात ना, ते आमचे वकील आहात, अशा वेळी काय करायचं तुम्हाला माहित नाही? हे बघा कुलकर्णी, साम दाम दंड भेद काही करा, कोणाला पैसे द्या, कोणाला विकत घ्या, कितीही पैसे लागले तरी चालतील, पण आमच्या चिरंजीवांना जामीन मिळाला पाहिजे आणि तोही आजच्या आज। अण्णासाहेब सगळं मला मान्य आहे, तुमची तळमळ मला कळते आणि दिसते सुद्धा। अहो आम्ही तुमच्यासाठीच कामं करतो आणि विराट साहेबांना आतमध्ये ठेवलेलं मलाही पटणार नाहीये। पण ही क्रिमिनल केस आहे आणि क्रिमिनल केस मध्ये मॅजिस्ट्रेट कडून जामीन मिळवावा लागतो आणि कोर्टाची उन्हाळी सुट्टी अजूनही सुरू आहे। सुट्टी सुरू आहे म्हणजे काय सगळं काय बंद असतं? तसं नाहीये, म्हणजे जे काम बघतात ना त्यांच्याकडे भरपूर रांग आहे। मग आपली माणसं घुसवा, पैसे द्या, हे मीच तुम्हाला सांगायला पाहिजे का आता कुलकर्णी? अण्णासाहेब सगळे ऑप्शन्स करून पाहिलेले आहेत आणि त्यात उद्या रविवार आहे, त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही, त्यामुळे समोरची वाट बघण्याशिवाय आपल्याकडे काही पर्याय नाही। तोवर विराट साहेब गावातल्या पोलीस स्टेशन मध्ये असतील, मी सोमवारी पुरेपूर प्रयत्न करतो त्यांना जामीन मिळवण्याचा। काय झालं, कुणासाठी एवढे अस्वस्थ होताय तुम्ही? तुमच्या मुलासाठी, विराटसाठी, तो तुरुंगात आहे म्हणून। पण त्याच विराटने आपल्या सख्या बहिणीला मारायची सुपारी दिली होती आणि त्याच्यानंतर त्याच गुन्ह्यामध्ये तिच्याच नवऱ्याला गुंतवायचाही प्रयत्न केला होता, हे विसरू नका तुम्ही। असलं काहीतरी बोलून माझं डोकं फिरवू नका। हो, तो माझा मुलगा आहे म्हणून मी त्याच्यासाठी अस्वस्थ झालोय आणि ती माझ्यासाठी मेली आहे म्हणून तिच्यासाठी माझ्या मनात काही येणं शक्यच नाही। तेव्हा चर्चा संपली, विषय संपला। अहो पण विषय संपला म्हणून संपतो का? माझाही मुलगाच आहे की तो, मलाही त्रास होतोय। कुठल्या आईला आपला मुलगा तुरुंगात असलेला आवडेल? रेवतीला काही झालं काय किंवा विराटला, मला सारखाच त्रास होतो। पण तुमच्यासारखं मनातून आणि आयुष्यातनं मी काढून नाही टाकू शकत कोणाला। दोघांनाही सांभाळता नाही आलं तुम्हाला। विराट वायाच गेलाय, सख्या बहिणीच्या जीवावर उठला तो। देवापुढे एकच प्रार्थना आहे माझी, जर त्यांनी खरंच गुन्हा केला असेल ना तर त्याला शिक्षा व्हावीच। तुमची प्रार्थना करून झाली असेल तर आता ऐका, तुमचा तो देव आता काहीही करू शकणार नाही, कारण त्याच्या आणि चिरंजीवांच्या मध्ये आता मी उभा आहे। अण्णासाहेब चांदूरकर, मी विराटचं नशीब बदलेन, त्या देवाच्या मनात त्याच्याबद्दल जे काही आहे ना ते बदलून दाखवीन,
त्याला सोडवून आणे. ज्याच्यामुळे हे झालंय सोडणार नाही. माझा शब्द आहे शेवटचा. काय झालं आई? श्रीधर सुखरूप परत आलाय. तुम्हाला आनंद नाही झाला का? खूप आनंद झालाय. आमच्यावर उपकारच झाले तुमचे छोटी मालकीण. सुमन, अगं तू असं काय बोलतेस? एवढ्या मोठ्या संकटातून तो सुखरूप सुटलाय, घरी परत आलाय, तर खरा आनंद व्हायला पाहिजे. तर तू हे असं बोलतेस? जे खरं आहे ना तेच बोलतेय मी. माझ्या श्रीधरला सोडवून आणलं आणि दोषी कोण निघाला तर तिचाच भाऊ. आई अग काय, जेव्हा तुला अटक झाली ना तेव्हाच मी सगळ्यांना सांगितलं होतं की आपल्या सगळ्यांना संपवायचा, आपल्याला आयुष्यातून उठवायचा कुणीतरी कट करतय. आणि तशी मला शंका होतीच की चांदूरकरांपैकीच कुणाचं तरी हे काम असणार. आणि झालंय तसंच. हिच्यावरचा राग अजून कुठल्या कुठल्या मार्गाने आपल्यावर काढणार आहेत कुणास ठाऊक. आई अग बस, माझ्यासाठी हा विषय इथेच संपलाय. अजून चर्चा नकोय. अरे थोडा तरी विचार कर. खरंच तिचा जीव गेला असताना तर आज आपण तिघेही तुरुंगात असतो. आयुष्य धुळीला मी आलं असतं आपलं. ही लग्न होऊन आपल्या घरी आल्यापासून सतत आपल्यावर आपल्या घरावर संकट आली आहेत. मनात सतत भीती, आज काय घडेल उद्या काय घडेल. फक्त त्रास सहन केलाय आपण. नाही हिला लक्ष्मी लक्ष्मी म्हणतो आपण, पण ही लक्ष्मी नाही औदस आहे. छोटी मालकीण, अण्णा साहेब. चकताळे, आमच्या घरात पाय ठेवण्याची हिम्मत कशी झाली तुमची? अण्णा साहेब, अण्णा साहेब माफ करा. अण्णा साहेब मला पदरात घ्या. अण्णा साहेब, अण्णा साहेब खरंच सांगतो, मी तुमची माफी मागतो. पोलिसांसमोर का नाही आठवलं हे सगळं? आत्ता पाय धरायला आलात, आता कळलं असेल अण्णा साहेब आपल्याला सोडणार नाहीत म्हणून जीवाच्या भीतीने आलात. अण्णा साहेब खरंच चुकलो मी. अहो मी त्याच्या बोलण्याला बोललो. अहो त्याने केवढी आश्वासनं दिली. माफीचं साक्षीदार करतो म्हणून सांगितलं. मला काय करावं कळलंच नाही अण्णा साहेब. रेवाताईने मला शब्दात पकडलं आणि त्या विराट साहेबांपर्यंत पोहोचल्या. ते इन्स्पेक्टर तर मुंबईहून आलेले क्राईम ब्रँचचे. अहो ते काय म्हणतो ते मला काहीच कळलं नाही, पण मी त्यांच्या बोलण्याला फसलो. अण्णा साहेब मला क्षमा करा. अण्णा साहेब तुमची शपथ. नाही म्हणजे माझ्या आईची शपथ. अहो विराट साहेबांना पण तसंच फसवलं आणि तेही तुमच्या समोर. अण्णा साहेब तुम्ही काहीतरी बोला ना. अहो हवं तर मारा 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 मारा. मी खरंच सांगतो मी चुकलो, मला क्षमा करा. पण अण्णा साहेब तुम्ही असं गप्प बसू नका. तुम्ही काहीच बोलणार नाही. ठीक आहे, तुम्ही मला जोपर्यंत माफ केलं असं म्हणत नाही तोपर्यंत मी तुमच्या अंगणात बसून राहीन. जगदाळे, नुसतं अंगणात बसून काही होणार नाही. अण्णा साहेबांचा हा राग गेलाच पाहिजे असं काहीतरी करा. त्यांचं मौन तोडण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. जगदाळे विचार करा, विचार करा, नाहीतर तुमचं काही खरं नाही. गणपत, चिरंजीवांसाठी डबा द्यायचा आहे, तू कुठे आहे? आलोच मला. तुम्ही नका ना इतका विचार करू. तुम्हाला माहिती ना माझी आई कशी आहे. म्हणजे मला काही झालं की तिला सहनच होत नाही. तिच्या जीवाची खूप घालमेल होते. समोर कोणीही असलं की ती बोलत सुटते, विचारच करत नाही काही. आणि आता तर मी पोलीस स्टेशन मध्ये होतो. म्हटल्यावर तिची मनस्थिती कशी असेल तुम्ही विचार करू शकता ना. म्हणजे आईला असं नाही वाटत की तुम्ही दोषी आहात, तुमची चूक आहे. तिला फक्त कुणीतरी हवं आहे
तिच्या मनातला सगळा राग बाहेर काढायला, आणि तेवढं कदाचित ती तुम्हाला हक्काचं समजत असेल म्हणून तिच्याकडून हे असं होत आहे. छोटी मालकीन, तुम्ही नका ना मनाला लावून घेऊ, आणि कोणताही राग मनात ठेवू नका. आईचं पण तसंच होणार आहे, आणि लवकरच आईच्या मनात पण काहीच राहणार नाही, बघा तुम्ही. हा आता कसं, अहो छोटी मालकीन कशाला काळजी करताय तुम्ही, मी आहे ना, आणि मीच कशाला, आई पण आहे तुमच्या सोबत. कोणाची हिंमत तुमच्याकडे डोळे वर करून बघायची, तसं बघितलं तर आई डोळे काढून हातात देईल तुमच्या. काय? हा बरं ठीक आहे, डोळे नको का, मग पापण्या काढून हातात देईल तुमच्या. बरं ठीक आहे, पापण्या पण नको, मग केस तर काढून दिलंच हातात. तू वेडायस कशी? हा असंच असत काय, मस्त स्माईल अशीच अशीच ठेव स्माईल. मी एक काम करतो, मी फोटो फोटो काढतो तुमचा फोटो. पण फोन कुठं आहे, फोन कुठं आहे माझा, फोन माहितीये. नाही आता नॉर्मल व्हा, हा प्रश्न विचारतोय मी तुम्हाला, हसू नका. माझा फोन कुठे आहे? मला नाही माहित, तू कुठे ठेवलास? मी फोन, अरे बापरे, मी पोलीस स्टेशन मध्येच विसरलो फोन. काय? मी एक काम करतो, लगेच जाऊन घेऊन येतो, थांबा तुम्ही. लवकर ये. हो. थँक्यू श्रीधर, तुझ्या इतका मॉरल सपोर्ट कुणीच नाही दिला मला. अण्णा साहेब नमस्कार, बोला ना. चिरंजीवांना भेटायचं होतं. हो हो, अहो तुमच्या राज्यात तुम्ही केव्हाही येऊ शकता. अण्णा साहेब या ना, या. अरे स्पेशल चहा सांग, अण्णा साहेब आलेत. या अण्णा. अण्णा मला माहित होतं तुम्ही येणार. शिंदे, तुम्हाला म्हटलं होतं ना उद्या सकाळपर्यंत इथून बाहेर पडतो. चला आणा लॉकअपची चावी, आणा उघडा लवकर, मला बाहेर यायचंय. अहो अण्णा सांगा ना त्यांना, तुम्ही इथे असताना मला आतमध्ये ठेवलंय त्यांनी. शिंदे उघडा ना लॉकअप. चिरंजीव जरा शांत राहा. अण्णा तुम्ही माझा जामीन केलाय ना, मला सोडवायला आलाय ना, मग शांत राहा. नाही आज तरी ते शक्य नाहीये. का? हो अण्णा, जगात अशी कुठली गोष्ट आहे की जी तुम्हाला शक्य नाहीये? त्या धामणगावात आमचा शब्द शेवटचा असतो चिरंजीव, पण कोर्ट नावाची एक गोष्ट आहे, तिथे आमचा शब्द चालत नाही. त्यात त्यांची उन्हाळी सुट्टी सुरू आहे, केस क्रिमिनल आहे, त्यामुळे तुम्हाला कदाचित आजची आणि उद्याची रात्र इथे काढावी लागेल. अहो अण्णासाहेब मला माफ कराव, अहो मी खूप प्रयत्न केले, पण काय शेवटी नाईलाज आहे. मी पण एक सिस्टमचा भाग आहे ना, पण तुम्ही काही काळजी करू नका, मी विराट साहेबांची 24 तास काळजी घेईन. काळजी? हीच काळजी आधी घेतली असती तर आमचे चिरंजीव आत गेले नसते. सगळे उपकार उतरलात शिंदे, गोष्टी आधीच मॅनेज नाही करता आल्या, हे सगळं सगळं तुमच्यामुळे झालंय. साहेब माझा मोबाईल राहिलाय ना इथे. श्रीधर देशमुख ना? हा बरोबर. हेच आहे का तुमचा? हा हाच आहे. साईन सोडणार नाही. ज्यांच्यामुळे हे झालं ना, कोणालाही सोडणार नाही, तो कोणीही असो. चिरंजीव तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, जेवून घ्या. गणपत, मनातले सगळे विचार काढून टाका, शांत राहा. तुम्हाला काय लागलं ते शिंदेना सांगा, शिंदे आहे तुमच्या दिमतीला. काय शिंदे? हो हो हो, मी आहे, विराट साहेबांची काळजी घ्यायला मी आहे. अण्णा मी तुम्हाला शब्द देतो, मला फक्त इथून बाहेर येऊ दे. जे जे आपल्या विरुद्ध आहेत ना, त्यांना कोणालाही सोडणार नाही. मी डोकंच फिरलंय माझं, आणि आता हात पण शिवशिवतायत. शांत राहा चिरंजीव, थोडा धीर धरा आणि आता जेवून घ्या. जेवण गरम आणि डोकं थंड असावं माणसाचं, म्हणजे सगळं व्यवस्थित होतं. आता जे काही करायचं आहे ते आम्ही करतो. अण्णा साहेबांचं मौन त्यांच्या ओरडण्यापेक्षा जास्त डेंजरस आहे. मी अण्णा साहेबांना जर का श्रीधर आणि रेवती यांच्या विरोधात भडकवलं तर अण्णा साहेबांचा फोकस त्यांच्या विरुद्ध जाईल आणि मी वाचू शकेन. जगदाळे हीच वेळ आहे. हा ऐक, जगदाळे बोलतोय. हा बोला जगदाळे.
कशाला फोन केला? आतल्या गोटातील बातमी आहे. अण्णा साहेब, अण्णा साहेबांकडे आलोय मी. जगदाळे काय तुम्ही असे बाहेर उभे राहिलात, मला काही बरोबर नाही वाटत आहे. मी आपली चहा घेऊन आले तुमच्यासाठी, घ्या. थँक्यू. हो जगदाळे, तुम्ही मला खबर सांगा ना तर मी फोन ठेवतो. नाही नाही नाही, ही बातमी मी तुला सांगितली आहे, हे कोणालाही कळता कामा नाही. बोला काय. अण्णा साहेबांकडून त्यांच्या जावळ बाबूंच्या जीवाला धोका आहे. ओके ओके ठीक आहे, मी लगेच श्रीधरला सांगतो. ए डोक्यावर पडलायस का? अरे श्रीधरला सांगून काय उपयोग आहे? अरे हे त्यांना सांगायचं ज्यांच्यापासून धमाका होईल. आणि आता शहाणा असेल आणि जावय बापूंचा जीव वाचावा असं जर वाटत असेल तर मी सांगतोय तसंच कर. सांगा काय करायचं. ऐक, पत्रकार मंडळी आहे ती. काय 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 झालं अण्णा? आम्हाला पक्की खबर लागली की तुमचा मुलगा विराट चांदूरकर सध्या जेलमध्ये. हे खरंय? तुमच्या मुलीला आणि जावयाला मारण्याची सुपारी दिली म्हणून मुंबईच्या क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी त्यांना येऊन अटक केली, हे खरं आहे का? आपल्यासारख्या नामांकित व्यक्तीचे चिरंजीव असे करता त्याला काय म्हणायचं? बोला अण्णा साहेब बोला. असं तर नाही सुरेश चित्ते अचानक गायब होण्याचा या प्रकरणाशी काही संबंध आहे? त्यांचे आणि तुमच्या मुलीचे त्यावेळीचे जवळचे संबंध होते असं कानावर आलं होतं. मी तुमचा खोटा खोटा धरला तरी तुम्हाला राग आला तसंच मला आला, पण मी गप्प बसलो. ग्रामसभेच्या समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक आहे आणि आमचे चिरंजीव त्यासाठी उभे राहणार आहे. आता धामणगावात आणि आजूबाजूच्या गावांमध्ये आम्हाला सहजासहजी हरवू शकेल असा कोणी विरोध आहे का? अजिबात नाही अण्णा साहेब, तुमचा या बाबतीत मान आणि दरारा खूप मोठा आहे. अगदी बरोबर. मग आता आमच्या चिरंजीवांना हरवायचं कसं? तर त्यांना या निवडणुकीपासूनच लांब ठेवायचं काहीही करून. साम दाम दंड भेद. आता साम दाम दंड या तीनचा आमच्यावर काही परिणाम होणार नाही त्यांना माहिती आहे. म्हणून मग भेद, म्हणून ही अशी बातमी त्यांनी तुमच्यात पसरवून दिली. पण तुम्ही एक गोष्ट विसरताय, ते आमचे चिरंजीव आहेत, अण्णासाहेब चांदूरकरांचे चिरंजीव. ते असे स्वतःच्या बहिणीला आणि जावयाला मारण्याची सुपारी देण्याचे संस्कार त्यांच्यावर झालेले नाहीत आणि आम्ही ते खपवून तरी कसं घेऊ? अगदी आमचा सख्खा मुलगा असला तरी आम्ही गय करणार नाही, पण आम्ही शांत आहोत. आमचे चिरंजीव लवकरात लवकर सुटून येतील, ते निवडणुकीचा अर्ज भरतील आणि निवडूनही येतील कारण ते आमचे चिरंजीव आहेत. सांगा आमच्या विरोधकांना आम्ही कायद्याच्या मार्गाने जाऊ आणि आम्हाला यश येईल. पण आम्हाला तुमच्या जावयाच्या मित्राकडून प्रदीपकडून अशी बातमी मिळाली की तुमच्या जावयाला तुमच्यापासून धोका आहे. आमच्या जावई बापूंचे मित्रही विरोधकांना सामील दिसतायत. अरे श्रीधर, बघा बघा आमचे जावय बापू कसे धडधाकट आहेत ते. अरे मग वाट कसली बघताय? फोटो काढा आणि सांगा आमच्या विरोधकांना त्यांच्या विचारात खोट असेल, आमच्या नात्यात नाही. आम्ही आत्ता जे काय तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला पटलंय हो, पण हे असले प्रश्न आमच्या जावय बापूंना विचारून त्यांना भंडावून सोडू नका. आमच्या विरोधकांनी तुम्हाला ही सगळी माहिती दिली आहे, त्यांना कळलं तर त्यांना वाईट वाटेल आणि त्यांचे मित्रही विरोधकांना सामील आहेत हे अजिबात सांगू नका. आमचे चिरंजीव सुटून आले की आपण एक पार्टी करू आणि आत्ता सुद्धा जेवल्याशिवाय जायचं नाहीये, आमच्या हॉटेलमध्ये जायचं आणि यथेच्छ जेवायचं. गणपत जी मला आपल्या हॉटेलवर जा, त्यांना सांग आमचे खास पाहुणे जेवायला येत आहे, सगळी तयारी ठेवा म्हणा. जाणे चला चला. चंदू चला. शिरके जुलैचं टार्गेट पूर्ण झालं? जुलैचं टार्गेट? बऱ्याच जाहिराती दिल्या आहेत तुम्हाला आम्ही आमच्या संस्थांच्या कंपन्यांच्या. अहो या धामणगावमध्ये सर्वांचे तारणार तुम्हीच आहात, आमचं टार्गेट कसं पूर्ण नाही होणार? तुमची कृपा दुसरे काय? टीप कोणी दिली? जावई बापूंच्या जीवाला धोका आहे हे टीप कोणी दिली? प्रदीप, श्रीधर देशमुखचा मित्र. निघा निघा, तुम्हाला जेवायला उशीर होतो. नमस्कार. एक नंबर काम झालंय. हा बाण करेक्ट लागलाय.
आणि दोन्हीकडे घुसलाय. काय करू मी माझ्या हुशारीच, देवा सांग काय करू मी माझ्या हुशारीच. स्टार प्रवाह यूट्यूब चैनल पाहत रहा, लाइक करा आणि सब्सक्राइब करा.